आमदारांनी काही यांनी म्हटलं की घरपट्टी कमी करण्यात आलेली आहे, घरपट्टीचा दिलासा मिळाला आहे, पण माझं म्हणणं आहे कुठलीही 1 रुपयाची घरपट्टी शासनाने आणि कोणी कमी केलेली नाही। जी मंत्रालयात बैठक झाली ती फक्त 4 मिनिटं झालेली आहे, 5वा मिनिट सुद्धा बैठक झालेली नाही, कुठलाही दिलासा मिळालेला नाही। काही लोक ढोंगीपणा करतायत, नाटक करतायत आणि जनतेला फसवण्याचं काम करतायत। माझं या ठिकाणी म्हणणं आहे की या ठिकाणी जी घरपट्टी वाढली त्याला फक्त भाजपा जबाबदार आहे, 1 रुपयाही घरपट्टी कमी करण्यात आलेली नाही। आणि जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी घरपट्टी कमी करण्यासंदर्भामध्ये नाटकी आंदोलन केले। गेल्या 2 वर्षापासून मी आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरपट्टी संदर्भामध्ये आंदोलन करतोय। स्थगिती आली, दुसऱ्याने काय म्हटलं, नाही 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 कमी झाली घरपट्टी। तिसऱ्याने काय म्हटलं की 5 पट ऐवजी 2 पट करण्यात आली। तिसऱ्याने म्हटलं कमी झाली। हे ज्यांनी म्हटलेलं आहे बरोबर आहे, त्यांना माझं स्पष्ट म्हणतं की 1 रुपया घरपट्टी कमी नाही झाली। 1 रुपया तुम्हाला जे बिल आणि नोटीस आली त्याच्यामध्ये जर 1 रुपया कमी झाला असेल ना तर तुम्ही सांगा की मी सजा घ्यायला तयार आहे। तो भाजप म्हणतं की राष्ट्रवादीच्या काळात ठराव झाला, त्या ठरावाची सुद्धा प्रत आहे। त्या ठरावामध्ये फक्त करयोग्य मूल्य वाढवण्याचा निर्णय घेतला होता, तो भी लागू करण्यात आला नव्हता। ठराव जरी 15 होता तरी तो लागू करण्यात आला नव्हता, लागू भी फक्त भाजपनेच केलेला आहे। अशा पद्धतीचं भाजपने या ठिकाणी घरपट्टी वाढवण्याचं पाप केलेलं आहे आणि याला फक्त भाजपच जबाबदार आहे।